नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी रेश्मा फडतरे। आज रविवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी धिम्म प्रशासनाच्या विरोधात शोकसभा आणि ठिय्या आंदोलन पार पडले। तळेगाव स्टेशन येथील मराठा क्रांती चौकात पार पडलेल्या या आंदोलनास तळेगाव चाकण महामार्ग कृती समिती, जनसेवा विकास संघ, तळेगाव शहर रिक्षा संघ, जायंट्स ग्रुप ऑफ तळेगाव दाभाडे, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज चाकण, अण्णा हजारे प्रणित राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास, जय संघर्ष वाहन चालक मालक संघ, जनसेवा प्रतिष्ठान तळेगाव दाभाडे शहर, कैलासवासी दादू इंदोरीकर, इंद्रायणी अंध अनाथ संस्था इंदोरी, सर्वसामान्य नागरिक यांनी जाहीर पाठिंबा दिला। सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात सर्वप्रथम मंगळवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी रस्ते अपघातात मृत्यू पावलेल्या मावळ तालुका आरोग्य संघटनेचे अध्यक्ष आनंद साबळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। या आंदोलनास विविध संस्थांचे पदाधिकारी व सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती, परंतु अत्यंत शांततेत हे आंदोलन पार पडले। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीण पोलीस, वाहतूक शाखेचे अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते, परंतु कोणताही अनुचित प्रकार न घडता सामंजस्याने हे आंदोलन पार पडले। या आंदोलनात प्रामुख्याने तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गावरील अवजड वाहनांना बंदी करणे, या वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगणे, तळेगाव वाहतूक विभाग व वडगाव मावळ वाहतूक शाखेच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणे, अस्तित्वात असलेल्या महामार्गाची त्वरित दुरुस्ती करणे, महामार्गालगतचे अतिक्रमण हटवणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या। या महामार्गावर गेल्या 5 वर्षात एकूण 254 बळी गेलेत व याला धिम्म प्रशासन जबाबदार आहे असा आरोप या प्रसंगी उपस्थित जनसामान्यातून करण्यात आला। या प्रसंगी अनेक नागरिक व पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून या रस्त्याच्या समस्या मांडत प्रशासनावर तसेच लोकप्रतिनिधींवर ताशेरे ओढले। जोपर्यंत या रस्त्यासंदर्भात लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहील। या आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेवर पोलीस प्रशासन व NHAI अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून तळेगाव चाकण महामार्ग कृती समितीला याबाबत लेखी आश्वासन दिले। तसेच NHAI अधिकाऱ्यांनी येत्या 30 नोव्हेंबर पर्यंत स्वतः पोलीस प्रशासनाच्या मदतीने या महामार्गालगतची सर्व अतिक्रमण हटवण्याची ग्वाही दिली। तर आंदोलनकर्त्यांनी जर NHAI व वाहतूक पोलिसांनी दिलेले आश्वासन पाळले नाही तर येत्या 1 डिसेंबर रोजी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशाराही दिला। तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग 548D या महामार्गावरती सातत्याने अपघात होत आहेत, त्यानिमित्ताने तळेगाव चाकण महामार्ग कृती समितीच्या वतीने त्याचप्रमाणे अनेक समित्यांनी त्याचप्रमाणे जैन सेवासन, रिक्षाचालक संघटनासन, सर्व तळेगाव शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व संघटनेने या ठिकाणी तळेगाव महामार्ग कृती समितीला शोकसभा आणि ठिय्या आंदोलन या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे। गेली 12 वर्ष तळेगाव चाकण महामार्ग आज चर्चा झालेला आहे। चर्चा एकाचसाठी घोषणा, 300 कोटी मंजूर, 6 महिन्यात काम झालं। 1200 कोटी मंजूर, 3 महिन्यात काम चालू। 2400 कोटी मंजूर झालेले आहेत, 3 महिन्यात काम चालू होईल। 2 उड्डाणपूल तळेगाव स्टेशन इथं, उर्से मार्गे 1 उड्डाणपूल होईल, तो इंद्रायणी कॉलेजच्या पुढे जाईल। सर्व आनंदी बॅनर लागले, अभिनंदन अभिनंदन, आभार आभार। आता सर्व गायब आहे। आज किशोरभाऊ आवरे यांच्या नेतृत्वाखाली इथे आंदोलन होणार आहे, त्या क्षणी मी माझ्या मित्रांना घेऊन इथं आलेलो आहे। आणि मी आज या ठिकाणी कोणत्याही पक्षाचं म्हणून नव्हे तर एक सुजाण आणि त्रस्त नागरिक म्हणून आलेलो आहे, कारण आज प्रत्येकाच्या घरी एक 2 व्हीलर आणि 4 व्हीलर कंपल्सरी आहे। पण घरातून निघायचं म्हटलं की आधी विचार करावा लागतो की ट्रॅफिक असेल का नाही, गुगल मॅपवर बघायला लागतं की आपण वेळेत पोहोचेल का नाही, त्यामुळे काही जण 2 व्हीलरवर निघतात, मग 4 व्हीलर असून उपयोग काय? आणि जर 2 व्हीलरवर अपघात झाला तर याला जबाबदार कोण आहे? 4 व्हीलरमध्ये अपघात जरी झाला तर माणूस जगण्याची शक्यता जास्त असते, पण 2 व्हीलरवर झाला तर त्याची जगण्याची जी शक्यता आहे ती कमी होते। तो अशा कामाला ही लोक का मागं पडतात ही मनामध्ये शंका निर्माण होती। आणि ह्या अशा कामासाठी सर्वात प्रथम पुढे आलं ते जनसेवा विकास समिती आणि किशोरभाऊ आवरे यांनी ह्या कामाला पाठिंबा दिला।
याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देखील देतो. सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांना तर इथं कुठले डोहळे लागलेत काय माहित नाही. हा रस्ता कित्येक वर्ष हा रस्ता पडून अजूनपर्यंत त्या अधिकाऱ्यांना काही पडलेलं नाहीये. ही कंपनी गेली महाराष्ट्र सोडून, ती कंपनी गेली महाराष्ट्र सोडून. अरे कंपनी जाती का त्याचा पहिला विचार करा. आपण चाकण तळेगाव रस्त्याने चाललं तर हिथून कामगारांना जायला 2.5 तास चाकणला जायला लागतात. 2.5 तास कुठल्या कंपनीच्या मालकाला जागतो. बाकी आरडा ओरडा करताना कंपनी गेली आंदोलन करा, हे करा, ते करा, ते करा. अरे गेली का कंपनी? जी आता वेदांत म्हणून कंपनी गेली, ती कंपनी गेली. आज सगळे राजकीय एकमेकांवर आरोप करतात की कंपनी गेलीये. अहो कंपनी गेली याचं खरं कारण तुला माहिती का? वेदांता कंपनीच्या 4 व्हिजिट झाल्या तळेगाव मध्ये. आंबी MIDC ला जाताना त्यांनी तो रस्ता पाहिला, रस्त्याची अवस्था पाहिली. हे कुणाला खरं कारण कुणाला माहिती आहे का? अहो काय परिस्थिती आहे. बाकी आरडा ओरडा करायला 1 नंबर, 600 आले, 700 आले, 500 आले, 300 आले, कुठे आले? किती मजले बांधायचे? आम्हाला डबल मजली रस्ता नकोय. आमचा जेवढा रस्ता आहे चाकण पर्यंत MIDC आणि PWD जोपर्यंत तुम्ही सांगत नाही एकही माणूस उठणार नाही. ऊन होऊ द्या, संध्याकाळ होऊ द्या. तुमची परिस्थिती अशी आहे, तुमची अतिक्रमण रस्त्यावर आली. माणसांनी चालायचं कुठून? तो चाकण पर्यंत सगळी अतिक्रमण उठली पाहिजे आणि आम्हाला लेखी आश्वासन पाहिजे. हे चालणार नाही. आता एकही माणूस रस्त्यावरून झाला नाही. निवेदनानुसार राष्ट्रीय महामार्गाशी निगडीत असलेला विषय जो आहे तो अतिक्रमणाचा एक विषय आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही 30 नोव्हेंबर पर्यंत अतिक्रमण पूर्ण तळेगाव ते चाकण रस्त्यावरची अतिक्रमण काढू. दुसरा विषय आहे याच्यामध्ये की राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्तीची कामे करून सहापदरीचे काम युद्ध पातळीवर सुरू करावे. तर सहापदरीकरणाचे कामाचे DPR बनवण्यासाठीची जी एजन्सी अपॉइंटमेंट सुरू आहे ती युद्ध पातळीवर सुरू आहे. काम सुरू होणं 30 नोव्हेंबर पर्यंत कसंही शक्य नाही आहे. ठीक आहे. तर दुरुस्तीचं काम आम्ही ऑलरेडी करतोय. दुरुस्तीचे कामाचे आम्ही मंजुऱ्या PWD ला दिलेल्या आहेत. PWD ने टेंडर ओपन करून काम सुरू केलेलं आहे. त्यांच्याकडून आम्ही उत्तम दर्जाचं ते काम करून घेऊ. आणि तळेगाव मधले जे काही डिवायडर आणि इतर गोष्टीचे अतिक्रमण 30 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येईल. आणि आत्ताच्या टेंडरमध्ये असलेल्या तळेगाव संबंधित ज्या दिलेल्या आहेत तरतुदी, तर त्यातल्या तरतुदी 31 डिसेंबर पर्यंत तळेगाव शहराच्या संबंधित असणाऱ्या सर्व तरतुदी, कारण ह्या टेंडरचा कालावधी 6 महिने किंवा 1 वर्ष असेल, 1 वर्षाचा कालावधी आहे. तर मी 31 डिसेंबर पर्यंत, म्हणजे मला अजून 50 दिवसांची मी वेळ मागतो, 31 डिसेंबर पर्यंत तळेगावशी संबंधित असणारे टेंडर मध्ये अव्हेलेबल असलेले सर्व आयटम कम्प्लीट केले जातील. टेंडरमध्ये 10 कोटी मंजूर आहे, ते कसे मंजूर आहे? तुम्ही फक्त काय करताय आता? ज्या काही गोष्टी आहेत आणि ऍडिशनल रोड सेफ्टीच्या दृष्टिकोनातून आणि जीव वाचवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही गोष्टी असतील, तर त्यासाठी ऍडिशनल जर आम्हाला फंडची गरज असेल तर तसे आम्ही मंजुरी दिल्लीतून घेऊ, PWD ने देऊ किंवा आमच्या स्तरावरती आम्ही करू. पण ते काम रोड सेफ्टीच्या दृष्टिकोनातून जे असतील ते आपण ते करून घेऊ. या रोडची जी एंट्री आहे ती वडगाव पोलीस स्टेशन हद्दीतून येते. आता वडगाव पोलीस स्टेशनचे असे आता आम्ही आमचे वरिष्ठ अधिकारी DCP सर या थोडचे आलेले आहेत टोळे सर. असं आमचं नियोजन आहे की संबंधित अधिकारी PWD, त्याच्यानंतर पुणे ग्रामीणचे वरिष्ठ अधिकारी DCP आता लोकांना आलेले, त्यांच्याशी आणि आमच्या ॲडिशनल CP साहेब आम्ही बसून आणि तुमचं एक शिष्टमंडळ घेऊन आपल्याला काय करता येईल, पर्याय रस्ता किंवा इतकंच टायमिंगचं इम्प्लिमेंटेशन करायचं हे बसून तुमची कमिटी आणि हे सर्व ह्या 2 दिवसांची मीटिंग घेऊ आणि सर्वांच्या सोयीचा आपण मार्ग काढू. त्यामुळे येत्या कालावधीत या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार का? या रस्त्यावर होणारे अपघात टळणार का? 100-200 रुपये घेऊन अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार का? रस्त्याच्या दुतर्फा असणारी अतिक्रमणे हटणार का? सामान्य नागरिकांच्या मागण्यांना यश येणार का? लोकप्रतिनिधींनी दिलेली कोट्यवधींची आश्वासने प्रत्यक्षात मिळणार का? हे पाहणं इथं महत्वाचं ठरतं. अधिक माहिती व बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.
सत्या।